बोदवड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवीन कार्यालयात जिल्ह्यात होऊ घातलेल्या पंचायत समितीच्या व जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पक्ष बांधणी, सोशल मीडियाचा वापर, पक्षवाढीच्या अशा अनेक विषयांवर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची तसंच कार्यकर्त्यांची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत जिल्हा परिषद गटात कार्यकर्त्यांनी करावायची कामं तसंच पक्ष बांधणी व नागरिकांच्या समस्यांवर लवकरात लवकर उपाययोजना करून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांनी सूचना केल्या आहेत व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जास्तीत जास्त प्रमाणात विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करू असं सांगण्यात आलंय. आढावा बैठक संपताच महापुरुषांचा, मराठी जनांचा वेळोवेळी आपल्या भाषणातून अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आंबेडकर चौकात कोश्यारी यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. आज बुधवार शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करीत बोदवड राष्ट्रवादीतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांनी म्हटले की महाराष्ट्रातील 13 कोटी जनता व महापुरुषांचा सतत अपमान भगतसिंग कोश्यारी यांच्या मार्फत केला गेलेला आहे. मराठी माणसांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याचा त्यांनी निषेध करत मराठी माणसाचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही असेही म्हटले. यावेळी प्रधानमंत्री यांना महाराष्ट्रासाठी दुसरा राज्यपाल देण्याचीही त्यांनी विनंती केली. राज्यपालाचे पद हे महत्त्वाचे पद असल्याने घटनेबाह्य त्यांना बोलता येत नाही, मात्र कोश्यारी याचा नेहमी उल्लंघन करीत समाजासमाजात दुपडी पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याने राष्ट्रवादीतर्फे त्यांचा निषेध केला गेलेला आहे. यावेळी जिल्हा अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, तालुका अध्यक्ष आबा पाटील, महिला पदाधिकारी व सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते. वक्तव्य त्यांना काय राजकारण करायचं आहे का महाराष्ट्रात उभं राहायचं आहे ही देखील शंका आमच्या मनामध्ये आहे. याच्या पाठीमागे कोण आहे हे देखील उघड झालं पाहिजे. राज्यपालाला न शोभणारं वक्तव्य सातत्याने त्यांच्याकडून होत आहे त्याचा आम्ही निषेध करतो. यावेळी जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, राष्ट्रवादी महिला पदाधिकारी कार्यकर्त्या यांच्यासह असंख्य राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वर वाणी, बोदवड.